मी विनय सिंह पाटील बापूंकडे 2000 सालांपासून येतो. आपल्या बापूंकडून अनुभव सांगण्याची संधी आपण सर्वात मिळाली आहे, पण मी यात माझा छोटासा अनुभव सांगण्यास इच्छितो. सांगायला गेलं तर हा अनुभव म्हणजे बापूंनी स्वतःकडे घेण्याचं एक कारणच आहे. मला आम्ही बापूंकडे येतो 2000 सालांपासून. म्हणजे आठवण म्हटली तर दादर विसरवाला बापूंचे जे शेवटचे प्रवचन झाले त्यात माझ्या वडिलांनी ते प्रवचन अटेंड केले, आणि त्याच्या पुढच्या गुरुवारी आम्हा सर्व कुटुंबियांना बँड्रा हरिगुरुधामला पहिल्या प्रवचनाला घेऊन गेले. बापू आले ते बापूंचे जे आगमन झाले त्यात बापूंचं जे आगमन झालं त्याचं आम्ही सगळे भागून गेलो. या सर्वात म्हणजे आम्ही बापूंकडे कसे ओढले गेलो किंवा त्याने खेचलं ते म्हणजे 1999 मध्ये मला जुलै महिन्यापासून डोकेदुखी पुशीत दुखणे हे त्रास होऊ लागले. त्यासाठी आम्ही सारखे आमच्या फॅमिली डॉक्टरकडे जात असतो, पण तेवढ्या पुरती त्रास थांबत असे पण दुसऱ्या दिवशी परत असे. सप्टेंबरमध्ये माझ्या ऐन परीक्षेच्या काळात मला पीठ येऊ लागलं. मग मी परीक्षेच्या काळात पीठ येऊ लागलं. जेवायला बसणार तेवढ्यातच मला पीठ आली आणि मी पडलो. त्यात आमच्या आईवडिलांनी मला लगेच आमचे फॅमिली डॉक्टर गेरवारा डॉक्टर आहेत त्यांच्याकडे घेऊन गेले. गेरवारा डॉक्टरांनी लगेच मला केसी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे आणि माझी ट्रीटमेंट चालू केली. त्यात MRI CT scan हे सगळे रिपोर्ट माझे नॉर्मल होते, पण नक्की ते कारणच कळत नव्हतं. ट्रीटमेंट चालू झाली, डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला, थोड्यापुरती बरं आले, पण काही दिवसांनी परत तो त्रास चालू झाला. कळत नव्हतं काय करायचं ते. घरचे सगळे डॉक्टरकडे जाणार ते चालू होतं, औषधं चालू होती, केमची ट्रीटमेंटही चालू झाली, पण केम हॉस्पिटलमध्ये दर 15 दिवसांनी ब्लड चेक करायला जावं लागायचं. तरी पीठ काय थांबत होता, शाळेत जाणं, पीठ सायला, शाळेतून घरी येणं हे सगळं चालूच होतं. घरातल्याने खूप पैसा खर्च केला माझ्यावरती त्यावेळी. म्हणजे अक्षरशः घरातल्या माझी आई कामावर होती, ती जॉब सोडून घरी थांबलेली पूर्ण. वडील होतो घरी, ॲक्च्युली माझ्या भावाची 10वीची परीक्षा होती, पण तुम्ही त्या परीक्षेला न थांबता तो माझ्याबरोबर असायचा. त्यानंतर आम्ही डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू झाली, सगळं झालं, पण कोणी काही किती चाकूमधले सगळे डॉक्टर झाले. ह्या डॉक्टरकडे घेऊन जा, त्या डॉक्टरकडे घेऊन जा, हवे तेवढे डॉक्टर दाखवले. कोणी सांगितलं भूत बाधा झाली असेल तर ते बघून घ्या, तर त्यासाठी आम्ही सगळे केले, पण काही उपाय होत नव्हता. तर त्यावेळेस आम्ही कारण बापूंकडे गेलो होतो, बापूंचं आगमन झालेलं बघून आम्ही भारून गेलो होतो. तर माझ्या पप्पांच्या कंपनीतले असणारे पप्पांचे मित्र ह्यांनी सांगितलं की तुम्ही सुचितदादांना एकदा भेटा, सुचितदादांना दाखवायचे रिपोर्ट. त्या पद्धतीने आम्ही दादाच्या क्लिनिकला दादांना भेटायला गेलो. दादांचा नंबर लावला, दादांचा नंबरही आला. दादाने आम्हाला हरवून बोलून आतमध्ये बोलवलं. आम्ही आतमध्ये गेलो, दादांची चरणस्पर्श केले, दादाने डोक्यात हात ठेवला आणि नंतर मला तपासलं, माझ्या भावालाही तपासलं. सगळे रिपोर्ट्स बघितले, रिपोर्ट्स नॉर्मल. मग काय दादाही 2 मिनटं थांबले. दादाही 2 मिनटं थांबून माझ्याकडे बघितलं. दादा बोलले काही नाही, याला काही नाही झालेलं आहे, तुम्ही याला 2 फटके मारा आणि शाळेत पाठवा, आणि भावालाही औषध दिलं. आणि तीच म्हणजे त्यानंतर आजपर्यंत मला कधी पीठचा जो त्रास झाला नाही किंवा माझ्या कृषी दुखणार किंवा डोकं दुखणार हा जो त्या काही त्रास होता तो आता मला आतामध्ये तरी झाला नाही. आणि या पुढे होणाऱ्या कारणामुळे बापू माझ्याबरोबर आहे. आणि हे फक्त गोष्ट म्हणजे आई बापू दादा, कारण की त्यांनी तर वाईस दिली आहे की मी तुला कधीच टाकणार नाही, मी तुला कधीच टाकणार नाही. हरिओम.